काल जी त्यांनी प्रेस नोट काढली आणि सांगितलं, तर त्यांनी जाहीर असं केलेलं आहे की कणकवलीचा डीपी प्लान हा सन्माननीय आमदार आणि आम्ही सत्ताधारी असं त्यांनी त्या पत्रकामध्ये नमूद केलंय। तर जो येणारा कणकवलीचा डीपी प्लान आहे तो ज्या दिवशी येईल, ज्या दिवशी कणकवलीचा डीपी प्लान जनतेसमोर येईल, तेव्हा सुद्धा नायकांनी आणि विरोधी पार्टींनी ते सर्व श्रेय किंवा काय असेल ते आम्हालाच द्यायचं आहे, नाही तर आज भूमिका नायकांची वेगळी आहे, उद्या नायकांची, कारण ह्या नायकांच्या प्रत्येक भूमिका आम्ही पाहिलेल्या आहेत। एक नायक आहे ते गोबेल्स नीति वापरतात, म्हणजे कुठेतरी काहीतरी एक सुरसुर सोडून द्यायचं, कुठेतरी एक काहीतरी एक अफवा सोडून द्यायची, आणि त्याच्या जीवावरच आजपर्यंत करत आले। दुसरी गोष्ट म्हणजे सन्माननीय कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा कुडाळमध्ये हेच केलं नाही, गोबेल्स नीती म्हणजे कुठेतरी खोटं काहीतरी अफवा पसरवायची आणि त्याचा तो सगळं त्याचं श्रेय किंवा त्याचा बेनिफिट आपल्याला कसा मताच्या रूपात मिळतो हे करता येते। त्याच्यामुळे हे सुशांत उर्फ हे म्हणताय ते बाबू, हे बाबू म्हणून वैभव नाही त्यांना बाबू म्हणतो, बाबूचा अर्थ बाबूच असतो, त्याला त्याच्यातलं काही गती नसते, म्हणून वैभव नाईक म्हणतात बाबू, म्हणून आपण पण सगळे त्यांना बाबू म्हणतो। तर त्यांना अजून खूप राजकारणातलं कळायचं, मला वाटलं होतं की थोडंफार कळायला लागलं, पत्रकार परिषद घेतली, प्रेस घेतली म्हणजे आपली अक्कल सुधारते असं नाही, तर अक्कल सुधारायला त्याचा अभ्यास लागतो। आता धरले साहेब म्हणाले की नगरपालिकेचा, मला असं वाटतं त्यांनी आधी नगरपालिकेचा पूर्ण अभ्यास करायचा आणि नंतर कुठे तो बाकीची आपली अक्कल पाजळली पाहिजे। आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही देखील वाट बघतोय की नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ते लढवतील, आणि फक्त त्यांनी आमदार वैभव नाईकांनी त्यांना तिकीट दिलं पाहिजे हे मात्र नक्की त्याच्यात खरं आहे, कारण ते तिकीट जर वैभव नाईकांनी त्यांना दिलं तर ते निवडणूक लढवणार आहेत, आणि आम्ही देखील वाट बघतोय की नगराध्यक्ष पदाची ते निवडणूक लढवतील। आणि दुसरी गोष्ट, कालच मी अधिवेशनाची क्लिप बघत होतो, तर मला त्या क्लिपमध्ये असं वैभव नाईकांना गोगावले, आमदार गोगावलेंनी ऑफर दिली आहे की माझा पोट तुम्हाला देतो म्हणून, तर मनापासून मी तुम्हाला सांगतो की खरोखर वैभव नाईक इच्छुक आहेत गोड घालण्यासाठी, फक्त ती कशा पद्धतीने घालायचा, कधी घालायचा, इथे वेळ साधताय। त्याच्यामुळे मला गॅरंटी आहे गोगावलेंचा पोट कदाचित वैभव नाईकांच्या खांद्यावर नक्कीच एक दिवस पडेल, आणि ही जो कोट पडल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता उघड्या डोळ्यांनी बघते। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा।